आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर तिथे दिल्लीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्येही आजही गोंधळ कायम आहे। वॉलमार्टनं केलेल्या लॉबिंग प्रकरणी विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ घातला। एफडीआय आणण्यासाठी वॉलमार्टनं 125 कोटी रुपये खर्च केल्याचा विरोधकांचा आरोप आहे। प्रश्नोत्तराचा तास रद्द करून यावर चर्चा घेण्याची मागणी करत दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला। एफडीआयसाठी वॉलमार्टनं काही भारतीयांना लाच दिल्याचा आरोप भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत केला। कोणी किती पैसे घेतले याचा तपास करा अशी मागणीही त्यांनी केली। शिवाय या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांची आहे। त्यामुळे संसदेत वॉलमार्टवरून गदारोळ झाला आणि लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली। आपण याबाबत अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ पत्रकार प्रताप थोरात। प्रतापजी, एखाद्या कंपनीनं उद्योगांसाठी दुसऱ्या देशात प्रयत्न केले किंवा लॉबिंग केलं म्हणजे नेमकं काय आणि नेमका विरोधकांचा यामध्ये काय आक्षेप आहे? याच्यामध्ये एक भाग आहे की अमेरिकेमध्ये लॉबिंग करणं हे मान्य केलं गेलेलं आहे, त्याला तसं लीगल सँक्शन आहे। आणि वेळेला त्यांनी मला काही हजार डॉलर्स लॉबिंगसाठी पैसे दिले होते न्यूक्लिअर डीलच्या वेळेला। तिथं आपण दिले होते पैसे अमेरिकेमध्ये, कारण ते अमेरिकेत आपणही केलेले होते। आता त्यांनी त्यांना ऑफिशियली म्हणून त्याची माहिती त्यांनी त्यांच्या संसदेला दिलेली आहे। तिथं काही गैर मानलं जात नाही, इथं मात्र गैर मानलं जातं। परंतु तिथं ट्रान्सपरंट व्यवहार आहे, इथं सुद्धा ट्रान्सपरंट व्यवहार असायला पाहिजे। त्यामुळे लॉबिंगसाठी कुणाला पैसे मिळाले हे नेमकं लोकांना माहीत झालंच पाहिजे। नक्की हे लोकांना माहिती झालंच पाहिजे, तरच एक पारदर्शकता निर्माण होईल। पण याचे काही राजकीय पडसाद उमटू शकतात का आणि ते नेमके काय असू शकतात? कुठं पडसाद उमटू शकतात का? राजकीय पडसाद याचे काही उमटण्याची शक्यता? राजकीय पडसाद नक्कीच उमटतील ना, कारण ते उमटतेच ना कालपासून संसदेमध्ये। कारण लॉबिंग आपल्याकडं एखाद्या गोष्टीचं एखादं इथं डील व्हावं याच्यासाठी पैसे दिले जाणं, याच्यासाठी पीआर एजन्सीला पैसे देणं किंवा राजकीय नेत्यांना किंवा पत्रकारांना किंवा मीडिया चॅनेल्सना किंवा वर्तमानपत्रांना, तर याला काही आपल्याकडं मान्यता नाहीये। त्याच्यामुळे याचे राजकीय पडसाद आणि इतरही नैतिकतेचे विषय यामुळे नक्की आहे। धन्यवाद प्रतापजी, झी 24 तासशी बोलल्याबद्दल। संसदेमध्ये वॉलमार्ट वरून जो गदारोळ झाला त्याआधी यशवंत सिन्हा भाजप नेते यशवंत सिन्हा हे नेमके काय म्हणाले होते, काय त्यांचा आक्षेप होता ते ऐकूया। ये हमारे देश के इज्जत का सवाल है, हमारी देश की प्रतिष्ठा मिट्टी में मिल गई, हमारे देश की कोई प्रतिष्ठा नहीं बची। इसलिए मैं आपके माध्यम से सरकार से ये मांग करता हूँ कि इसमें एक टाइम बना जुडिशियल इंक्वायरी की जाए। भीतर ये इंक्वायरी समाप्त होनी चाहिए और देश के सामने सच्चाई आनी चाहिए कि वॉलमार्ट का पैसा किसने किसने खाया और कितना खाया, कौन कौन लोग खाने वाले हैं। जी 24 तास एक पाउल पुढ़े।